किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासन 50 कोटी रुपयांचा निधी देणार आहे. तसेच प्रतापगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावर झालेल्या 350व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव आपल्या संदेशातून केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर दिमाखदार सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपणही करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार भरत गोगावले, प्रवीण दरेकर भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार धैर्यशील पाटील, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वराज्याच्या इतिहासातील त्या सुवर्ण क्षणाला आज 350 वर्ष पूर्ण होत आहे आणि या 350व्या राज्याभिषेक सोहळ्याला आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी मिळाली. हा सोनेरी अक्षरामध्ये लिहून ठेवणारा सोन्याचा दिवस आहे आणि आपण सगळे भाग्यवान आहोत की आजच्या या सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी आपल्याला मिळाली. राज्याच्या निर्मितीची सुरुवात ही छत्रपतींनी या स्वराज्याच्या निर्मितीतून केली आणि केवळ या ठिकाणी स्वराज्य नाही तर अखिल भारताला नव्हे अखिल जगाला दाखवून दिलं की जाणते राजे म्हणजे काय असतात, राज्यकारभार कसा चालवला पाहिजे. या ठिकाणी सर्वांना न्यायाची भूमिका देणारे राजे यांनी कधीही कोणाची तमा बाळगली नाही. न्यायप्रिय राजे म्हणून जगाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव हे त्या ठिकाणी नोंदवलं गेलं आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या 350व्या वर्ष सोहळ्यानिमित्त राज्यभर वर्षभरात विविध कार्यक्रम होणार असून त्याचा प्रारंभ 1 जून पासून करण्यात आला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.